नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. 74व्या घटना दुरुस्तीनुसार नगरराज बिल नावाचा कायदा गठित करण्यात आलाय. राज्य शासनाने सदर कायदा मान्य केला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी होत नाही. सदर कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी न्यायालयात दावा सुरू आहे. दरम्यान सदर नगरराज कायद्याच्या प्रसारासाठी सद्भावना संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. विकासाच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिका क्षेत्रात नगरसेवकाच्या माध्यमातून ग्रामसभेसारखीच विभागवार सभा व्हावी व विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या माणसापर्यंतचा समावेश व्हावा यासाठी या कायद्याची माहिती देण्यासाठी प्रभाग क्रमांक 36 बैलबाजार येथे नागरिकांना या कायद्याची कल्पना यावी म्हणून एरिया सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ॲक्च्युली नगरराज बिल नावाचा एक कायदा आहे जो महाराष्ट्र शासनाने तो मान्य केलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आणि ती अंमलबजावणीसाठी आपण हायकोर्टात गेलो होतो, तर ते हायकोर्टात आता ती केस चालू आहे. आमचा प्रयत्न अशा पद्धतीचा आहे की ती कायदा अंमलबजावणीसाठी आम्ही स्वतः महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये एरिया सभा बनवतो. जसं 73 अमेंडमेंट झाली तेव्हा गावामध्ये ग्रामपंचायत बनते आणि गावाच्यामध्ये ते निर्णय प्रक्रिया होते, तशाच पद्धतीने 74th अमेंडमेंट ही जी आहे ती शहरामध्ये नगरसेवकाच्या अंतर्गत एरिया सभा झाली पाहिजे. पण नगरसेवकाच्या अंतर्गत एरिया सभा घेतली जात नाही, ती घेतली जावी ज्याच्यातनं विकास हा शेवटच्या माणसापर्यंत पोचला जावा आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी. आणि ही पारदर्शकता येण्यासाठी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सगळ्या योजना आणि त्याचे लाभ पोचले पाहिजे हा मुख्य हेतू आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले वॉटर मीटर ह्याचे जे गटरचे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपण नगरपालिकेच्या अंतर्गत आणि नगरसेवकांच्या अंतर्गत एरिया सभा गठन करताना एरिया सभेच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सॉल्व झाले पाहिजे. आणि महानगरपालिकेचे जे काय कायदे आहेत ते जनरल लोकांना सुद्धा समजले पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक अधिकार कळले पाहिजे म्हणून आपण सद्भावना संघ या संस्थेच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करत असतो. नॉर्मली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गटरचा स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे, शौचालयाचा मोठा प्रश्न आहे आणि घरांचा प्रश्न मुख्य आहे. वस्तीमध्ये बघितलं तर वस्तीमध्ये कचरा म्हणजे घेण्यासाठीच लोक येत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि घरंच त्यांच्या नावावर झालेली आहेत. लोक 80-80 वर्ष 90-90 वर्ष एका वस्तीमध्ये राहतात, तेही त्यांच्या नावावर झालेले नाहीत आणि त्यांच्यापर्यंत ते शासकीय योजना पोचलेली नाही, हे निदर्शनासाने सर. और हमारे छत्तीसगढ़ वार्ड में बहुत सी समस्याएं थी, कचरे को लेकर, पानी को लेकर, लेडीज़ लोगों को लेकर. तो इस बारे में हमने नईम सर से बात किया था, नईम भाई से, जिन्होंने हमें संत भावना संघ से मिलवाया और जिनके सामने हमारे बहुत से मसलों का सामने रखा, मुद्दा रखा उनके सामने और उनसे हमने बातचीत की है, हर चीज़ के बारे में उनको बताया है और उन्होंने हमसे बोला है कि आगे इंशाल्लाह इस चीज़ पर काम होगा और पूरी तरीके से होगा. जैसे हमारे एरिया में पानी को बहुत तकलीफ़ है, कचरा जैसे कि 4-4 दिन 5-5 दिन रहता है कि उसको उठाने वाला कोई नहीं, और हमारे यहाँ पे पानी भी है जैसे मंगल का दिन रहता है तो भी नहीं आता है. बच्चे हैं, लेडीज़ को लेके बहुत सी समस्या है. तो जैसे अभी अपना लॉकडाउन है, लॉकडाउन में भी ऐसी बहुत सी परिस्थिति आई कि लोगों के घर में खाने के लिए अनाज नहीं है तो हमारे राशन दुकान पर हमको वो तक कि ब्लैक में बेचा जाता है तो हमको वो भी नहीं मिलता है कि नहीं कि आपको राशन नहीं मिलेगा, आपके कार्ड ऐसा है, आपका कार्ड पे अमाउंट ही ज़्यादा या अमाउंट ही कम है. तो इसलिए ये चीज़ों को लेकर भी बहुत से परेशानियां हैं हमारे बीच में कि जिसका हमने ये सब मसला सामने रखा है और इंशाल्लाह ताला इस चीज़ों पे काम होगा. बस यावेळी सद्भावना संघाचे सुनील चव्हाण, डॉक्टर भालेराव, शशिकांत खंडागळे, क्रीड संस्थेचे प्रताप माने, पत्रकार राहुल सावंत, समाजसेवक आदर्श भालेराव, नईम खान, यास्मिन सय्यद व इतरांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.